ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा इचलकरजित रेणुका धारवड झोपडपट्टी धारकांचा महापालिका न्यायालय प्रमुख सणदी यांना घेराव इचलकरंजी येथील रेणुकानगर धारवड झोपडपट्टी प्रश्नी म्हाडा कोर्टात सुरू असणाऱ्या दाव्यात महानगरपालिकेतर्फे नियुक्त केलेल्या वकिलांनी बाजू मांडली नसल्याने संतप्त झालेल्या झोपडपट्टीधारकांनी आज महापालिका न्यायालय विभागाच्या प्रमुख सणदी व सदाशिव जाधव यांना घेराव घातला माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या नेतृत्वाखाली हा घेराव घालण्यात आला यानंतर म्हाडा कोर्टात सुनावणीच्या वेळी महापालिकेचे नियुक्त वकील अक्षय शिंदे आणि अॅडव्होकेट शर्मा उपस्थित राहून महापालिकेची भूमिका मांडतील अशी ग्वाही सणदी यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं म्हाडा कोर्टात रेणुका नगर धारवड झोपडपट्टी दावा एक आहे या दाव्यात महानगरपालिकेची बाजू मांडण्यासाठी अॅडव्होकेट अक्षय शिंदे शिंदेट शर्मा हे वरिष्ठ वकील नियुक्त केले आहेत मात्र या प्रकरणात आठ डिसेंबर व बावीस डिसेंबर तसेच तेरा जानेवारी दोन हजार तेवीस अशा तीन तारखा झाल्या या तीनही झोपडपट्टीतील प्रमुख घटक माझ्या नेतृत्वाखाली उपस्थित होते तथापि महापालिकेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी महापालिका कोर्ट विभागाने नियुक्त केलेले वरिष्ठ वकील अक्षय शिंदे व शर्मा हे तीनही तारखांना गैरहजर होते त्यामुळे या महत्वपूर्ण झोपडपट्टी धारकांना जीवन मरण्याचा प्रश्न असणाऱ्या दाव्यात महापालिका गैरयजर राहिल्याने कोणताही ठोस निर्णय झाला नाही याच पद्धतीनं पुढील तारखांना महापालिका वकील गैरजर राहिल्यास झोपडपट्टी धारकांचे मोठे नुकसान होऊ शकतं त्यामुळे हे वकील पुढील सर्व तारखांना कोर्टात हजर राहिले पाहिजेत यासाठी हा घेराव घालण्यात आल्याचं माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी स्पष्ट केलं माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या नेतृत्वाखाली घेराव आंदोलनात भाऊसो कसबे नारायण उरकुटला झाकीर जमादार श्रीनिवास फुलपाटी शशिकांत कांबळे आप्पा कांबळे बसप्पा फुलमारी पांडू येशाळ सचिन नेसूर संतोष बागडे चंद्रकांत कांबळे दीपक बागमारे सतीश कापुरे रोहित रवी रजपूते अभिजित चव्हाण बबन कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण इचलकरांची